दीप्ती इंडोर आउटडोरमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. इंटिरियर डिझाईन, टुरिझम आणि रिजनल रेसिपीजचे व्हिडिओज या चॅनल थ्रू मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. आज मी तुमच्याबरोबर एक सुपर टेस्टी अशी रेसिपी शेअर करणार आहे. याचं नाव आहे चीझी अनियन पॅटीस. ही कुठल्याही एका ठराविक रिजनमधली अशी रेसिपी नाही आहे. याला आपण इंडियन स्नॅक्स किंवा इंडियन फास्ट फूड असं म्हणू शकतो. खूप टेस्टी असा हा पदार्थ आहे. बघूयात ह्यासाठी साहित्य काय काय लागतं. मीडियम साईजचे 3 ते 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत. एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. ब्रेडच्या 3 स्लाईस घ्यायचे आहेत. मी इथे ब्राऊन ब्रेड घेतला आहे. तुम्ही ब्राऊन ब्रेड किंवा व्हाईट ब्रेड कुठलाही घेतलात तरी चालू शकेल. चवीनुसार मीठ, 1/2 टेबलस्पून चाट मसाला, 1/2 टेबलस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून कसुरी मेथी, बारीक चिरलेली हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार, 4 चीज क्यूब्स आणि 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लोअर आणि याखेरीज आपल्याला लागणार आहे तेल. सर्वात आधी आपण बनवून घेणार आहोत ह्या पॅटीसचं स्टफिंग. यासाठी चिरलेल्या कांद्यामध्ये 4 चीजचे क्यूब्स बारीक किसून घातले. आता यामध्ये घातलाय चाट मसाला, कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली मिरची आपल्या आवडीनुसार. चीज आणि चाट मसाला दोन्हीलाही एक सॉल्टी टेस्ट असते, त्यामुळे ह्या स्टफिंगमध्ये सेपरेटली मीठ घालण्याची आवश्यकता नाही. आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित हलवून एकत्र करूयात. येस, स्टफिंग तयार आहे. आता आपण पॅटीस तयार करण्यासाठी डोव्ह बनवूयात. ब्रेड स्लाइसवरती पाणी घालून 2 ते 3 मिनटं ते तसंच भिजत ठेवायचं आहे. ते भिजेपर्यंत आपण बटाटे छान मॅश करून घेऊयात. उकडलेला बटाटा मॅश करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण घातलंय चवीनुसार मीठ, गरम मसाला आणि कॉर्नफ्लोअर. आता ह्याच्यामध्ये पाण्यात भिजवलेल्या ब्रेडच्या स्लाइस आपल्याला घालायच्या आहेत. ह्या स्लाइस व्यवस्थित दाबून त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि मगच आपल्या मिश्रणामध्ये त्या ब्रेड स्लाइस आपण मिक्स करणार आहोत. 3-4 वेळेला दाबून त्यातलं सगळं पाणी व्यवस्थित काढून टाका. याचं कारण जर त्यात पाणी शिल्लक राहिलं तर आपला डो ओलसर होतो आणि मग पॅटीस ऑइली होतात. आपल्या पॅटीसचं कव्हर परफेक्ट बनावं यासाठी यातलं सगळं पाणी जाईपर्यंत नीट दाबून घ्या आणि नंतरच मिश्रणामध्ये मिक्स करा. हा डोव्ह तुम्हाला सैलसर वाटला तर ह्याच्यात अजून 1-2 चमचे कॉर्नफ्लोअर ॲड केलं तरीसुद्धा चालू शकतं. परफेक्ट, छान घट्ट असा पॅटीसचा डोव्ह तयार झालेला आहे. आता ह्यामध्ये आपण चीझी अनियनचं स्टफिंग करणार आहोत. साधारणपणे पोळीसाठी आपण घेतो त्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि तो दाबून थोडासा चपटा करायचा आहे. याच्यामध्ये 2 टेबलस्पून स्टफिंग आपण घालणार आहोत. परफेक्ट. आता ह्याच प्रकारे बाकीच्या डोव्हचे सुद्धा पॅटीस बॉल्स बनवून घेऊयात. डन. आता हे सगळे पॅटीस बॉल्स आपण डीप फ्राय करून घेणार आहोत. पॅनमध्ये तेल घेतलंय. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तयार केलेले स्टफ्ड बॉल्स घालायचे आहेत. मी सगळे एकदम फ्राय करते पण तळायचं काम सोपं व्हावं यासाठी तुम्ही ॲट अ टाईम 1 किंवा 2 पॅटीस तळले तरी चालू शकेल. छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत दोन्ही साईडनी नीट तळून घ्यायचे आहेत. आपण ब्राऊन ब्रेड वापरलेला असल्यामुळं ह्याला थोडासा डार्क ब्राउनिश कलर आला आहे. तुम्हाला सोनेरीसर रंगाचे पॅटीस बनवायचे असतील तर तुम्ही व्हाईट ब्रेडचा वापर करा. वा, गरमागरम पॅटीस सर्व्हिंगसाठी तयार आहेत. अत्यंत
अतिशय टेस्टी असे चीजी अनियन पॅटीस घरी नक्की बनवून बघा आणि कसे वाटले ते मला कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आपण लवकरच पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओसोबत. टिल देन कीप एक्सप्लोरिंग इनडोर अँड